गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्राला ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती तो विस्तार आज सकाळी राजभवनावर पार पडला. राजभवनात नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी शिंदे गटातील 9 आणि भाजपमधील 9 अशा 18 जणांचा शपथविधी पार पडलाय. महाविकास आघाडीतून बाहेर पडत बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील करून घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठी कसरत करावी लागली. तर दुसरीकडे दिग्गज नेते स्पर्धेत असतानाही मोजक्या नेत्यांनाच पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची संधी देताना भाजप नेतृत्वाचीही मोठी कसोटी लागली. शिंदे फडणवीस सरकारमध्ये मुंबई आणि कोकण पट्ट्यातून 4 नेत्यांना मंत्रिपदे मिळाली आहेत. तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातूनही 4 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपदाच्या स्पर्धेत विदर्भ मात्र काहीसा मागे राहिल्याचं पाहायला मिळालं असून विदर्भातील केवळ 2 नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मंत्रिमंडळात विदर्भातील वजनदार नेते असले तरी आज झालेल्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात मात्र इतर विभागांच्या तुलनेत विदर्भातील कमी नेत्यांना संधी देण्यात आली आहे. कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुढील टप्प्यात ही कसर भरून काढली जाईल असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात येतोय. मंत्रिमंडळात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावित, अतुल सावे यांनी भाजपकडून, तर दादा भुसे, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, आणि संजय राठोड यांनी शिंदे गटातून शपथ घेतली. नाशिकला या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू शकलेली नाही. देवयानी फरांदे यांच्या नावाची चर्चा होती. तसंच शिवसेनेचे फुटीर आमदार सुहास कांदे यांनीही मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग केले होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, मुंबई.